मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदर पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग पाठवलेला आहे. हा भाग व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचा आहे. सर्व वाक्य बनवण्यासाठी, जसं विधान वाक्य असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल, अज्ञार्थी वाक्य असेल, या सर्व वाक्य बनवण्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच येणं खूप महत्त्वाचं आहे. जसं पहिलं आपण सांगितलेलं आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकलेलं आहे, ते म्हणजे नाव. नामाचा वापर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये होत असते, विधान वाक्यात होत असतो, आणि त्या नामाला स्वरूपसुद्धा असते, म्हणजेच नेचर ऑफ नाउन्स. ॲज लाईक नाउन हॅज जेंडर, नाउन हॅज नंबर्स, नाउन हॅज आर्टिकल्स. नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये विशेष नाम म्हणजेच आणि कॉमन नाम खूप, प्रॉपर नाउन या नामापूर्वी द हे डेफिनेट लागत असते, तर कॉमन नाउनच्या समोर अ किंवा ॲन, जसं त्याची सुरुवात जर स्वरानं होत असेल ॲन आणि व्यंजनाने होत असेल तर अ. त्यानंतर सर्वनामाचा सुद्धा वापर करणे, सर्वनामाचे वेगवेगळे प्रकार दिले, त्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनाम, की जे आपण विधानवाक्यामध्ये कर्ता म्हणून वापरत असतो, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, त्यांच्या विभक्त्या पण दिलेल्या आहेत. द्वितीय मी, अस, यू, हिम. ईट, देची, देम. षष्ठी विभक्ती दिलेली आहे तुम्हाला. आयची माय ऑब्लिक माइंड, वीची आवर आवर्स, यूची युअर युअर इज, सीची हर्स आणि देची देअर्स. त्यावर आपण परीक्षा पण घेतलेली आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. यानुसार आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचे आहेत. एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवण्यासाठी ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचे आहेत. किंवा एखाद्या वेळेस पॅसेजमध्ये ॲडजेक्टिव्ह शोधणे हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. ॲडव्हर्ब, त्याला आपण सांगितलेलं आहे की एल वाय वर्ड्स, हे क्रियापदाच्या पूर्वी किंवा क्रियापदानंतर येत असतात. त्यानंतर व्हर्ब, व्हर्ब इज साऊल ऑफ सेंटेन्स. आपण व्हर्बला वाक्याची, ज्या विद्यार्थ्याला नाउन, प्रोनाउन्स, प्रश्नल प्रोनाउन्स माहीत झाले आणि व्हर्ब माहीत असेल, विदाऊट ऑब्जेक्ट वाक्य कर बनवत, त्यामध्ये व्हर्बचे वेगवेगळे रूप आहेत. तर रेग्युलर व्हर्ब असेल, इरेग्युलर व्हर्ब आहेत. व्हर्बसुद्धा मी तुम्हाला पाठवलेलं आहे, ते सुद्धा पाठ करा. इरेग्युलर व्हर्ब, त्यानंतर प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय, की कर्म आणि क्रियापद यामधला संबंध दर्शवणारा शब्द. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपलं वाक्य खूप व्हर्बपर्यंत करता येते, परंतु योग्य प्रिपोजिशन घेता येत नाही म्हणून आपलं वाक्य चुकू शकतं. जसं एखाद्या वेळेस आपण म्हणत असतो की सिंह जंगलातून जातो, बरेच जण सिंह जंगलातून जातो जातो, म्हणजेच द लायन गोज इन टू द जंगल. इन टू हा प्रिपोजिशन वापरतो, परंतु इन टू हा प्रिपोजिशन त्या ठिकाणी चुकीचं आहे. जर एखाद्या वेळेस एका
भागातून दुसऱ्या भागातून निघतो म्हणजे जंगलातून जात असताना कुठं तरी थ्रू THROUGH थ्रू म्हणजे चामडून जाणे द लॉयन गोज थ्रू द जंगल असं पाहिजे त्यासाठी प्रिपोजिशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर कंजेक्शन आणि कंजेक्शन अँड इंटरजेक्शन कंजेक्शन टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्स कनेक्ट विथ कंजेक्शन्स ॲज सून ॲज नो सुनो दे आर नॉट ऑन टू बट आर सो ॲज वेल ॲज हे इतर कंजेक्शन आहेत त्याचे वेगवेगळे भाग आपण शिकूयाच त्यानंतर इंटरजेक्शन की जे आपल्या दुःखाच्या आणि सुखाच्या भावना व्यक्त होत असतात त्याला इंटरजेक्शन असे म्हणतात आणि यामध्ये इंटरजेक्शन हो आहा माय गॉड इत्यादी इंटरजेक्शन आहेत तर आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आज तर यानंतर टेन्स चालू होईल प्रिपोजिशन आणखीसुद्धा काही ग्रहपाठ दिला जाईल तो नियमित करावा धन्यवाद